सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 27 वा सुरू झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयाच्या 27व्या आठवड्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे कि माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील। मित्रांनो, 6वीचा विज्ञान विषयाचा पहिला प्रश्न आहे आजचा, डॅश डॅश या खनिजाच्या अभावी पंडू रोग होतो। डॅश डॅश या खनिजाच्या अभावी पंडू रोग होतो तर लोहा अभावी होतो। मित्रांनो, दोन नंबर उत्तराचा पर्याय आहे। 10 प्रश्न आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये। मी फक्त उत्तराचा पर्याय वाचेल म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। दुसरा प्रश्न आहे, बी व सी जीवनसत्वाचा सतत पुरवठा होणे आवश्यक असते कारण। चार नंबर, ती लघवीतील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात। ती लघवीतील पाण्याबरोबर शरीराबाहेर बी व सी जीवनसत्व बाहेर टाकली जातात। पुढे जाऊया। पुढील पैकी घरगुती प्रोबायोटिक पदार्थ कोणते आहेत? तर दही व ताक, तीन नंबर उत्तराचा पर्याय। मित्रांनो, पुढे बघूया, कोणत्या पदार्थामुळे हाडांना मजबूतपणा येतो? तर कॅल्शियमयुक्त, कॅल्शियम याच्यामुळे मजबूतपणा येतो। त्यानंतर क्ष किरण प्रतिमेचा उपयोग कोणता आहे? तर फ्रॅक्चर झालेली हाडे तपासणे, न्यूमोनिया आजाराचे निदान करण्यासाठी आणि कर्करोगाचे निदान करण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी होतो। म्हणून आपला उत्तराचा पर्याय येतो वरील सर्व। चार नंबर उत्तराचा पर्याय वरील सर्व। पुढे, पायाची व हाताची बोटे या डॅश डॅश प्रकारचा सांधा असतो। पायाची व हातांची बोटे यात कोणत्या प्रकारचा सांधा असतो? नंबर एक उत्तराचा पर्याय मित्रांनो, बिजागिरीचा सांधा, बिजागिरीचा सांधा असतो नंबर एक। पुढे जाऊया, हाडाचा जैविक घटक पुढील पैकी कोणता आहे? हाडाचा जैविक घटक अस्थिपेशी, एक नंबर। हाडाचा जैविक घटक हा अस्थिपेशी आहे मित्रांनो। पुढे जाऊया, आपल्या शरीराचे तापमान 37° सेल्सिअस ठेवण्याचे काम कोण करतं? डॅश डॅशचे आहे, तर घर्मग्रंथी, एक नंबर उत्तराचा पर्याय मित्रांनो। पुढे बघूया, खालीलपैकी कोणते कार्य त्वचेचे नाही? तर ड जीवनसत्वाची निर्मिती, त्वचेचे कार्य आहे शरीराच्या अंतरंगाचे रक्षण करणे, त्वचेचे कार्य आहे उष्णता थंडीपासून यापासून शरीराचे रक्षण, हे देखील त्वचेचे कार्य आहे। तर जो तीन नंबर उत्तराचा पर्याय मित्रांनो, अवयवांची हालचाल करणे हे त्वचेचे कार्य नाही, तीन नंबर। हा, पुढे जाऊया, आपल्या त्वचेमध्ये मेलानिन नावाचे रंगद्रव्यच नसते तर काय झाले असते? तर तीन नंबर उत्तराचा पर्याय आहे, अतिनील किरणापासून शरीराचे रक्षण झाले नसते, हा उत्तराचा पर्याय। मित्रांनो, याच पद्धतीने नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा। पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन घटकासह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।